स्टूडेंट, टुडे वी आर गोइंग टू स्टडी अ वेरी इंपॉर्टेंट लेसन दैट इज इंट्रोडक्शन टू बायोटेक्नोलॉजी. दिस लेसन विल बी कैरिड आउट इन द नेक्स्ट स्टैंडर्ड ऑल्सो, मीन्स इट इज इन 10th स्टैंडर्ड ऑल्सो. सो टिश्यूज, एनिमल टिश्यूज एंड प्लांट टिश्यूज, दीज आर द टॉपिक्स. टिश्यू कल्चर, एग्री टूरिज्म, एग्री बिजनेस. सो लेट अस स्टडी फर्स्ट अबाउट द टिश्यूज. In the case of an amoeba like unicellular organism, all functions are performed by organelles of that single cell. Amoeba sarkya unicellular organism madhe sagle functions fakta ek cell nis hotat, manun tyala unicellular mantat. However, most of the organism are multicellular. How are the various process brought in their body? The group of cells come together so as to परफॉर्म द वेरियस फंक्शन ऑफ अ बॉडी. ग्रुप ऑफ सेल एकत्र येऊन सगळे जे फंक्शन्स आहेत बॉडीचे वेगवेगळे ते परफॉर्म करतात. आर यू फॅमिलियर विथ द सिक्वेन्स लेटर, वर्ड्स, सेंटेन्स, लेसन, टेक्स्टबुक? सिमिलरली ऑर्गनायझेशन ऑफ अ बॉडी ऑफ ऑर्गनिझम फॉलोज अ डेफिनेट हेरी चेरी. यू हॅव already studied the cell and cell organelle in that hairy cherry. A group of cells have same origin, same structure and same function is called the tissues. Group of cells jyancha same origin asta, structure pan tyancha same asta ani same jyancha functioning asta tyala bolle jata tissues. Millions of cells are present in the body of multicellular organism. आपण देखील multicellular organism आहोत. आपल्यामध्ये million of cells आहेत. These cells are divided into different groups and each group performs a definite function. हे जे cells आहेत ते different group मध्ये divide झालेले असतात आणि each group एक definite functioning करतं. For example, we can perform a movement due to the contraction and relaxation. आपण contraction आणि relaxationनी movement perform करू शकतो. आणि ते कशाचं? Contraction and relaxation of muscles. Conducting tissues in the plant transport water and food to all its parts. Conducting tissues जे असतात कशामध्ये? प्लांट्समध्ये. ते काय करतात? Transport the water आणि food सगळ्या प्लांट्सच्या पार्टला. ऑल फंक्शन्स ऑफ अ बॉडी ऑकर्स विथ फुल इफिशियन्सी ड्यू टू द स्पेसिफिक ऑर्गनायझेशन ऑफ टिश्यूज अँड देअर डिव्हिजन ऑफ वर्क. आता आपण टाईप ऑफ टिश्यूज बघणार आहोत. त्याच्यामध्ये फर्स्ट आहे सिम्पल टिश्यू अँड नेक्स्ट आहे कॉम्प्लेक्स टिश्यू. दीज आर द डिफरन्सिएशन ऑफ सिम्पल अँड कॉम्प्लेक्स टिश्यू. सिंपल टिश्यू, कॉम्प्लेक्स टिश्यू मेडअप ऑफ ओनली वन टाईप ऑफ सेल. सिंपल टिश्यू हे फक्त एका सेलनी, एक टाईप ऑफ सेलनीच बनलेले असतात. कॉम्प्लेक्स टिश्यू मेडअप ऑफ अ मोर देन वन टाईप ऑफ अ सेल. ह्याच्यामध्ये एक्झाम्पल आहे इपिथेलियल टिश्यूज ऑफ ॲनिमल्स, मेरिस्टमॅटिक टिश्यूज ऑफ प्लांट. कॉम्प्लेक्स टिश्यूज एक्झाम्पल आहे ब्लड ऑफ ॲनिमल्स, xylem and phloem of plants. So I think you must have understood about the type of tissues.